व्हायरल झालेलं आहे. चला आपण त्यांना भेटून येऊया आणि मोकळे होऊया. राज्यभरामध्ये ह्या व्हिडिओची चर्चा आहे. बघा, एक खोटारडी व्यवस्था राज्याच्या सत्तेमध्ये आलेली आहे हे आपण पाहतो आहे. ज्या देवेंद्र फडणवीसांनी 2014 मराठ्यांना आणि धनगरांना आणि हलब्यांना आरक्षण देण्याची भूमिका मांडलेली होती, अजून तर निवडणुका सुरू झालेल्या नाही, मुख्यमंत्री स्वतः भेटायला जातात, मग देवेंद्र फडणवीस का गेले नाहीत, ते कशाला राजस्थानमध्ये गेले? आणि म्हणून मुद्दा डायव्हर्ट करण्यासाठी, आणि विशेष करून आपण पाहिलं असेल की त्यांच्या अपात्रतेचं नोटीस माननीय अध्यक्षांनी आता बजावलेलं आहे. जे 16 शिवसेनेचे जे त्या जे काही त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे आणि 40 असा जो वाद होता, आणि माननीय सुप्रीम कोर्टाने सुरेश प्रभू आपल्या प्रभूंना त्याच्यामध्ये मुख्य प्रदोत म्हणून त्याला आयडेंटिफाय केलेलं आहे, सुनील प्रभूला, आणि त्याच्यामुळे ही अपात्रतेची नोटीस टांगती तलवार यांच्यावर आहे आणि आता ती नोटीस प्रक्रिया सुरू झालेली आहे. तर त्याच्यामुळे हे अपात्र झाले आणि जबाबदारी हे याची घेतात आहेत. पण अपात्र झालेत त्या दिवशी मग पुन्हा देवेंद्र फडणवीस राहतील. म्हणजे एकनाथ शिंदेनी आश्वासन दिलं होतं ते मी दिलं नाही असं म्हणायला ते देवेंद्र फडणवीस मोकळे राहतील काय, हा एक प्रश्न आजच्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. राज्य येऊ दे बैल पडाय कशा पद्धतीने शुभेच्छा देणार आपण? हा शेतकऱ्याच्या जीवनातला सगळ्यात आनंदाचा क्षण आहे आणि या सणाच्या निमित्तानं ज्या बैलांच्या भरोशावर हा शेतकरी शेती करतो आणि त्या बैलाचा एक दिवस त्याच्यासोबत त्याला सजवून त्याला चांगलं गोडधोड चारून हा दिवस साजरा केला जातो, आणि या याच्यातून एक गोष्ट आपल्याला पाहायला मिळतं की शेतकरी नेहमी आपल्या गोधनाचं रक्षण करणारं ही भूमिका सातत्यानं राहिलेली आहे. पण अलीकडच्या काळामध्ये काही तथागतीत संघटनेनी या व्यवस्थेला आपल्या हाती घेऊन गोधनाचा नाश करायची एक परंपरा सुरू केलेली आहे. शेतकऱ्याच्या जीवनातलं गोधन हे सगळ्यात आवडतं आणि पारिवारिक व्यवस्था निर्माण करणारी व्यवस्था होती, आणि म्हणून ह्या पोळ्याचा दिवस आमच्या शेतकऱ्यांसाठी सगळ्यात आनंदाचा क्षण असतो. आणि म्हणून मी आजच्या या दिवसाच्या सगळ्या शेतकरी बांधवाला मी मनापासून शुभेच्छा देतो आणि शेतकऱ्यांना शुभेच्छे दिवस येऊ अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. राज्य सरकारने कंत्राटी भरतीचा जी आर काढलेला आहे आणि 9 कंपनी कंत्राट दिलेला आहे, ही काही काय करत आहे सरकार? त्यांच्या बगल बच्चांना कॉन्ट्रॅक्ट देण्याचं काम आणि तरुण पोरांना फसवण्याचं काम राज्य सरकार करते हे आपल्याला स्पष्ट झालेलं आहे. पटवारीच्या जागामध्ये त्यांनी कसं फसवलं, वनविभागाच्या जागेत कसं फसवलं, पोलिसांच्या जागेत कसं फसवलं, आपल्याला या येड्याच्या सरकारने आपल्याला माहिती आहे. खरं तर हे सरकारही आता कॉन्ट्रॅक्ट बेसवरच चालतं आहे का, अशा पद्धतीचं एक चित्र महाराष्ट्रात निर्माण झालेलं आहे. शाहू फुले आंबेडकर विचाराला संपुष्टात आणण्याचं पाप हे सरकार मुद्दामून करते आहे असं चित्र आपण पाहतो आहे. एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं आंदोलन सुरू केलेलं आहे, सांगाल आपण? ही आग देवेंद्र फडणवीस आणि BJP लावलेली आग आहे, हलबांची पण त्यांनीच लावलेली आहे. त्याच्यामुळे त्यांना हे प्रश्न सोडवावाच लागते. या प्रश्नाला न्याय त्यांनीच दिला पाहिजे, कारण की केंद्रातही त्यांचं सरकार आहे आणि योगायोगानं जे 5 दिवसाचं अधिवेशन आहे त्याच्यामध्ये ही प्रक्रिया होऊ शकतं. कारण की माननीय सुप्रीम कोर्टाने सांगितलं की राज्याच्या अधिकारांनी केंद्राच्या अधिकार आहेत, तर राज्य सरकारनी त्या पद्धतीचा एक ठराव करून केंद्र सरकारला पाठवावा आणि या अधिवेशनामध्ये ते करून घ्यावा. वरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये जुंपलेली आहे. नावेर मतदारसंघ, लोकसभा मतदारसंघ, राष्ट्रवादीने दावा ठोकलेला आहे, 9 वेळा काँग्रेसचा उमेदवार पराभूत झालेला असं म्हटलंय. अजून वेळ आहे घोडा मैदानाला, ती जागा काँग्रेसचीच आहे, काँग्रेसच लढेल.